मी शांताराम महादेव पाटील, नगरसेवक समाजवादी पार्टी मुंबई, वार्ड क्रमांक 133 मैगलवाडी। मी आतापर्यंत केलेल्या कामाचा वृत्तांत असा आहे की या विभागामध्ये अत्यंत कनिष्ठ वस्ती असा विभाग असून इथे पायवाटा, अंतर्गत गटार लाभीकरण आणि इथे असलेल्या शौचालयाची रिपेरिंग ही सतत चालू असतात। त्याचबरोबर इथल्या गरीब महिलांसाठी BMC-कडून मशीनचं वाटप केलं जातं। इथल्या महिला बचत गटांना आम्ही दत्तक वस्ती देऊन साफसफाईची कामं देतो व शाळेमध्ये बालवाडीमध्ये अन्य पुरवण्याची कामं आम्ही महिला बचत गटाला देत असतो आणि आमच्या विभागामध्ये सतत इथे साफसफाई राहावी म्हणून उर्वरित लोकांकडे आम्ही प्रबोधन करण्यासाठी दर 15 दिवसातून आमची एक रॅली ठेवतो आणि ह्या विभागामध्ये जास्त ड्रग माफियाचा प्रसार होतो आणि तो थांबण्यासाठी पोलिसांच्या मदतीने इथे छोट्या छोट्या कॉर्निंग्स अशा मीटिंग लावून लोकांना समजवण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून लोक या ड्रग्सपासून दूर जावे आणि त्यांच्यात सुधारणा व्हावी। शाळेसाठी इथे शाळेची सुधारणा नसल्यामुळे किंवा शाळेची पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे मी बैगनवाडी स्कूल नंबर 3 हे 7 मळी इमारत पास करून माझं काम चालू केलेलं आहे। त्याचबरोबर इथे आदर्शनगरला झोपडपट्टीमध्ये पाणी सतत पावसाचं थांबायचं आणि म्हणून तिथे आम्ही मोठा एक ड्रेन पास करून ड्रेनचं काम चालू केलेलं आहे। आता उर्वरित राहिलेल्या 1.5 वर्षामध्ये मला करायची कामं प्रामुख्याने एक इथे मंडळाला शाळेचं काम माझं करायचं आहे आणि एक मोठी गार्डनची व्यवस्था इथे करायची आहे, जेणेकरून वृद्ध आणि अवलवृद्धांना एक जॉगिंग पार्क आणि जॉगिंग वे करून त्यांना द्यायचं नाही राहिलेल्या इथे पथवे करून क्रॉसिंगवरती स्काय वे टाकण्याचा असं माझं प्रपोजल आहे।